मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव महापुराण कथा तर या शिव महापुराण कथामध्ये पहिली जे आहे आपली संहिता विद्वेश्वर संहिता आपण आज ऐकणार आहोत बाकी जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं होतं मला माहिती आहे तुमच्या खूप गावांच्या कमेंट्स पण आले आणि तुम्ही हे कथा श्रवण केली तर मी त्याचा आता इंट्रो देत नाही कारण पाच दहा मिनटं आपलं ते बोलण्यातच निघून जातात तर आज आपण कथेला डायरेक्ट सुरुवात करणार आहोत सर्वांनी जास्तीत जास्त जणांनी ऐकण्याचे करावे शेअर करण्याचे करावे कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझी कथा ऐकत आहात आपल्या गावाचं नाव करा लाईक करा कमेंट्स करा तुमचं लाईक आणि कमेंट्स माझ्या आत्माला धीर देऊन जाता आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर लाईक आणि कमेंट्स नक्की करा जे लाईक करतात तुम्ही ते शिवापर्यंत पोचतं आणि कमेंट्स करतात ते सुद्धा शिवलोकापर्यंतच पोचतं तर लाईक आणि कमेंट्स लगेच करा म्हणजे शिव तुमची पदोपदी रक्षा करेल सर्व इच्छा पूर्ण करतील श्री गणेशाय नमो नम विध्वेश्वर संहिता कलयुगातील लोकांचे आचरण ध्यान आदित्यमंगलम म मजात समान भाव मार्यतमिषम जरामर मत्स्यदेव पंचानन प्रबल पज्य विनोदशील संभवया मनसी शंकर मंबिकेशरम अर्थ जे आधीपासून अंतापर्यंत आहे जे नित्य मंगलमयी आहे ज्यांची कशाचीही तुलना अथवा समानता करता येत नाही अर्थात जे एकमेव आहेत जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात ज्यांना पाच मुखी आहेत जे, जे सहजागती जगाची रचना पालन संरक्षण सहार लय संपूर्ण करतात पुनरवृत्ती करतात पाच प्रबळ कर्म करतात त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराचे मी मनोमन चिंतन करते व्यास म्हणाले क्षेत्र पुण्यमयी आहे गंगा आणि यमुना या दोन महानद्यांच्या पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे एकेकाळी वयोवृद्ध तपवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ मुश मुनींना त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचे ठरवले त्या महान यज्ञाचे वृत्त समजतात व्यास शिष्य स्तूत महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरिने तेथे ते आले त्यांना पाहून त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठांना फार आनंद झाला त्या सर्वांनी सुताचे प्रसन्न मनाने स्वागत केले त्यांचे उत्तम आदर तित्य केले मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले रो महर्षणजी या पुण्य पावन प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झाला आहोत तुम्ही सर्वज्ञ आहात महान विद्वान आहात तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात तुमच्याकडे आश्चर्यकारक कथाचे भांडार आहे तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात भूत भविष्य वर्तमान सर्व काही तुम्हाला ज्ञात आहे आता तुम्हा तुम्ही कल्याण करणारे आहात उत्तम वक्ते हा तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे या सद्धीचा आम्ही नक्की लाभ घेणार आहोत आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बरेच काही ऐकायचे आहे त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल सुज्जी आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या शुभाशुभ ऐकला तत्त्वविषयक व्याख्याने श्रवण केले पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झाले नाही भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायचे आहेत तुम्ही आमच्यावर कृपा करा काही विषय गोपनीय असेल तर प्रकट करा हे मुनी पुढे घोर कलयुग येणार आहे त्याच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील खोटे बोलतील दुसऱ्यांची निंदा जास्त करतील परधन करतील परस्त्रियांशी अपेक्षा करतील जीवहिंसा करतील मूळ नास्तिक पशुबुद्धीचे होतील वेदांनी प्रतिपादन केलेली करतील कोलमडूल पडेल सर्व स्वार्थ बुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्म चरणाचा त्याग करतील सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील वर्ण संकर होऊन त्यांचे पथन होईल परिवार एकसंग राहणार नाही आणि समाज विक स्थळीत होईल समाज सुद्धा एक ठिकाणी राहणार नाही नैसर्गिक आपत्त्यांनी प्रजाचा प्रमाणावर नाश होईल जीवित हानी बरोबर होऊन दुसऱ्यांना फसवतील स्नान संध्या करणार नाही ब्रह्मकर्म्याचा त्याग करतील ब्रह्म ब्रह्मज्ञान शून्य होईल क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी पापी होऊन व्यभिचारी होतील शौर्य सोडून शौर्यचर्य कर्म चोऱ्या माया करतील शूद्रासारखे वागतील कामदीन होऊन राहतील वैश्य संस्कार भ्रष्ट होतील अहो रात्री पैसे कमावण्याच्या मागे लागतील अण्णात भेसळ करतील वस्तूच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील शूद्र कर्मधर्म विमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील हे धर्माला प्रतिकूल असतील वागतील कुटील विचार करतील ईर्ष्या करतील ब्राह्मणाची निंदा करतील त्याच्या मागे जे श्रीमंत असतील ते कुकर्म करतील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील जे स्वतःला कुलीन समजून स्वतः धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील आपल्या सामाजिक सामाजिक आधार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मण चित्त सत्कर्माचे अनुष्ठान करतील स्त्रिया सदाचार विमुख होतील पतीचा अपमान करतील त्यांची सेवा करणार नाहीत कुत्सिक बोलतील त्यांचा हावभाव करतील सासू सासऱ्यांशी भांडतील थोड्या मोठ्यांचा आदर करणार नाही हट्टी होतील आपलं जे बोलू तेच खरं करतील सूज्य अशा प्रकारे कली प्रमाणाने ज्याची विवेक बुद्धी बुद्ध नष्ट झाली आहे ज्यांनी वर्णश्रम धर्माचा त्याग केलेला आहे अशा पतभ्रष्ट लोकांना इहलोकी व परलोकी सुख शांती कशी मिळणार त्याचा उद्धार कसा होणार याची आमचे मन सदैव व्याकुळ असते मुनिवर दुसरा श्रेष्ठ धर्म नाही जो या धर्माचे पालन करतो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभव करतो उपकार करतो निष्काम असेल त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते लोक कल्याणासाठी सदभावना त्याला परमगती प्रदान करते तुम्ही सर्व सिद्धाचे ज्ञाती आहात म्हणून कृपा करुणाचा एखादा लहानसा पण प्रभाव उपाय सांगा की ज्याच्या कलयुगात केव्हाही लोकांचा पापाचा नाश होऊन त्याला चांगली सद्बुद्धी येईल असे काही उपाय सांगा की कलयुगामध्ये मध्ये कोणत्या उपायाने सर्वांचे पापांचे नाश होऊन त्यांना चांगली सद्बुद्धी परमगती प्राप्त होईल तर आता व्यास म्हणाले प्रयाग क्षेत्री ज्ञान यज्ञ करता ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली त्यांच्या अंतकरणातील लोकदवराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले त्यांनी भगवान शंकराचे स्मरण केले आणि म्हणाले साधूजन हो तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणार आहे तुमच्या प्रेमळ आग्रहा मी गुरुदेव व्यासाचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे तुम्ही मला लोक उद्धारासाठी उपाय विचारलात म्हणून मी तुमच्या सम्मुख या शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे ही कथा वेदांताचे सार्वस्व आहे श्रोता आणि वक्त्याच्या पापराशींनी दग्ध करून त्यांचा उद्धार करणारी आहे हे पावन शिवचरित्र कलिमलीचा नाश करून परमार्थ साधून देणारे मूळ जणांचे हिय पर कल्याण करणारे आहे या पुराणात भगवान शंकराच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी पुरुषार्थांना साध्य करणारे आहे हे आपल्या पुण्य प्रभावाने स्वतःच वृद्धगंती होत आहे सर्वतम पुराणांचे अध्ययन केल्याने कलयुगातील पापसक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल त्यांना युगतच मन त्रास होणार नाही त्यांच्या अंतकरणातील अज्ञान रूपी अंधकारणासाहून ते निर्भय होतील त्यांच्या सर्व क्लेशाचे निवारण होईल सर्व पापांचा नाश होईल आणि ते सुखी होतील शिवपुराण वेदतुल्य वेद तुल्य आहे भगवान शंकरांनी हे स्वतः स्वतःच्या मुखाने सांगितलेले आहे या पुराणांच्या बारा संहिता आहेत त्या स्वतः शिवशंभूने सांगितल्या आहेत त्यांची नावे कुठ कुठली आहेत पहिले विंदेश्वर संहिता दुसरे रुद्रसंहिता तिसर विनायक संहिता चौथे उमा संहिता पाचवे सहस्र कोटी संहिता सव्वे एकादश रुद्रसंहिता सातवे कैलास संहिता आणि आठवे शतरुद्र शतरुद्रसंहिता नववे कोटी संहिता दहावे मातृसंहिता अकरावे वायवीय संहिता आणि बारावे धर्मसंहिता असे हे स्वतः स्वमुखाने शंकरांनी सांगितले आहेत की कुठले कुठले संहिता आहेत तर ह्या बारा संहितांचं जो कोणी नुसतं नाव पण ऐकतं तरी त्याचे पापाचे नाश होते त्याचे घरात जर काही भांडणं क्लेश चालू असतील तर त्यांचे भांडणं क्लेशसुद्धा दूर होतील ह्या बारा संहितांचे नावंसुद्धा खूप महान आहेत असे स्वतः शिवाने सांगितले आहे तर या बारा संहितांच्या ज्या घरात श्रवण कीर्तन पठण केलं जातं त्याच्या घरात वास्तुदोष ग्रहदोष काल कालसर्पदोष अशा दोषांपासून मुक्तता मिळते पितृदोष सुद्धा त्याच्या घरात राहत नाही असे स्वतः स्वमुखाने शिवाने सांगितले आता ब्राह्मण आहेत ज्या कोणी ऐकतं खूप भाग्यवान असेल त्यांनाच हे बारा संहितांचे पुण्यमयी नावं ऐकायला मिळतील त्यांची श्लोक संख्या सांगतो विश्वेश्वर संहितेत दहा हजार श्लोक आहेत रुद्रसंहितेत विनायक संहिता उमा संहिता आणि मातृसंहितेत प्रत्येक आठ आठ हजार श्लोक आठ 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 हजार श्लोक एक आहेत एकादश रुद्रसहितेत तेरा हजार आहे कैलास सहितेत सहा हजार आहेत शद्र रुद्रसहितेत तीन हजार आहेत कोटी रुद्रसंहितेत नऊ हजार आहेत सहस्र कोटी रुद्रसंहितेत अकरा हजार आहे संहितेत चार हजार आहेत धर्मसंहितेत एकूण बाज बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण व्यासांनी त्यांना चोवीस हजार श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे तर हे श्लोक चोवीस हजार मंत्रांचे हे शिव महापुराण चोवीस हजार मंत्रांचे आहेत ज्यांचे काही पुण्य खूप जन्माचे जन्म जमा आहे त्यांनाच हे महापुराणातील चोवीस हजार मंत्रां श्लोक मंत्र ऐकायला मिळतील जो कोणी हे शिव श्रवण केलं जात पठण केलं जातं त्या घरात मात्र दुःख दारिद्र्य त्याचे राहत नाही आणि जो कोणी हे शिव पुराण श्रवण करत असेल तर त्याचा चेहरा आपण कोणी बाहेरून येऊन बघत असेल तरी सुद्धा त्याची कामे सहजासहजी होतील असे स्वतः शिवाने शंभोडे सांगितले आहे पुराणांच्या कमवारी शिव पुराण चौथ्या स्थानावर आहेत या संक्षिप्तावर्तीत सात संहिता आहेत अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकाचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या आरंभी रचलेले पुराण साहित्य फारच विस्तृत होते कलांतराने द्वापार युगात कृष्णद्वैपान व्यास व्यासादिमर्षींनी या पुराणांचे अठरा भागात विभाजन केले त्याला संक्षिप्त स्वरूप दिले त्यामुळे ते महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये सीमित झाले शिवमहापुराण चोवीस हजार श्लोकांचा आहे या पुराणात विश्व विश्व विद्देश्वर संहिता रुद्रसंहिता शतरुद्रसहिता कोटीरुद्रसहिता उमासंहिता कैलास संहिता आणि संहिता अशा सात संहिता हे निर्मळ शिव महापुराण भगवान शंकरांनी प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांनी जाता भगवान व्यासांना जाते हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे त्रिविध तापांचे शमन करणारे मनुष्यांच्या पापांचे नाश करून त्यांना उत्कृष्ट कती प्रदान करणारे आणि सतपुरुषांवर उपकार करणारे आहे या अतुलनीय पुराणात वेदांचे अदूत ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहाचे संकलन आहे जीवाला सुस्वरूप करणारे आहे परमोच्च साधन करणारे आहे समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहेत यात परमात्म्याचा स्वरूपाच्या त्याचा अगाध लिल वर्णन आहे साठी अनुभवनाची वस्तू आहे जो मनुष्य या अमृतमयी पुराणाला आदराने श्रवण पठन करतो तो शिवकृपेला प्राप्त होऊन परमगती प्राप्त करतो श्रवण कीर्तन आणि मनन साधनाचे श्रेष्ठत्व असते व्यास म्हणाले सुताचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षांनी खूपच आनंद झाला ते म्हणाले भगवान तुम्ही आम्हाला वेद अतुल्य अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्य स्वरूप असे शिव पुराण ऐका तेव्हा सूत म्हणाले महर्षीनो तुम्ही कल्याण स्वरूप भगवान शंकराचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक ऐका शिव महापुराण साक्षात अमृत आहे साक्षात शिव आहे साक्षात हर साम सदा शिव शिव गौरी आहे या वेदांच्या सार तत्वातून प्रकट झाले यात भक्ती ज्ञान वैराग्य वेदांत प्रतिपादन केलेल्या वर्णन करण्यात आले वर्तमान कल्पात सृष्टीला आरंभ झाला आहे सहा ऋषी काळातील महर्षीमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे तर ते शिव महापुराण आहे या मुद्द्यावरून मोठा वाद झाला या संदर्भात ब्रह्मदेवाचे काय म्हणणे आहे जाणून घेण्यासाठी सर्वजण सत्य लोकी गेले त्यांनी विद्या त्याला वंदन केले व म्हणाले प्रभू तुम्ही विश्वाला धारण करून त्यांचे पालन पोषण करता तुम्हीच सृष्टीचे नियामक आहात आम्हाला सर्व तत्वांचे पलीकडे असलेले पराश पुराण पुरुष कोण आहात हे जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी श्रेष्ठ न भगवान महादेव हे सनातन पुराण पुरुष आहेत त्याचे अव्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकणार नाही हे इंद्रियाच्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहे सर्वसाक्षी सर्वज्ञ आहे संपूर्ण विश्वाला अंतर्भाव व्यापन करून देणार आहे हर हर इतरा इंद्रांदी देवता इंद्रासह असलेले सर्व जीव समूह त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले म्हणून महादेव हे सर्व श्रेष्ठ आहेत हे चराचर विश्वाचे स्वामी आहेत भक्तीशिवाय सर्व देव त्याच्या पावन दर्शनाची अपेक्षा करतो त्यांच्या कृपा प्रसाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो शिवजी प्रती असलेली अतूट भक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावा त्याप्रमाणे देवाची कृपा आणि त्यांची भक्ती परस्पर संगण गोष्टी आहेत देवाच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि नि भावभक्तीने देवाची कृपा प्राप्त होते मी तुमच्या शंकेचे निवास निवास निवारण केले आहे तुम्हाला काय साध्य करायचे ते सूचित केले आहे आता व्यर्थ वाय विवाद करू नका तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न प्रसन्न करून घ्या भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी रोज मंदिरात जा एक तांब्या जल अर्पण करा आणि भगवान शंकरांना प्रसन्न करा जो रोज मंदिरात जातो भगवान शंकरांना एक तांब्या जल अर्पण करो त्या भक्तांच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात जो लालचंदनाचं पाणी करून शिवशंभूंना वाहत अर्पण करतो त्या भक्तांच्या सर्व इच्छा लवकरात पूर्ण व्हायला मदत होते ज्या मुलामुलींची नोकरी लागत नाहीये ज्या मुलामुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी बेलपत्रीला जे दोन आजूबाजू बेलपत्री आहेत आजूबाजू लालचंदन आणि बीचवाली जी मोठी पत्ती आहे आपली बेलपत्राची त्याला शध लावून अर्पण करावी आणि शिवशंभूला मनोमन प्रार्थना करावी की आमच्या मुलामुलींचे लग्न जुळू दे आमच्या व्यापारात यश होऊ दे आमच्या जे काही तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण व्हायला मदत करा असे तुम्हाला शिव अशोक सुंदरीजवळ बेलपत्र अर्पण करून तुम्हाला प्रार्थना करायचे आणि पाच बिल्वपत्रे तुम्हाला हातात घेऊन शिवशंभूला शिवलिंगावर अर्पण करायचे पाच बेलपत्रीमधून चार बेलपत्री शिवलिंगावरच राहू द्यायचे आणि एक बेलपत्री हातात घेऊन एक हृदयाजवळ लावून शिवशंभूला प्रार्थना करायची की ही एक बेलपत्री मी माझ्या घरात धनधान्याचा भंडार भरून राहायला हवं म्हणून मी माझ्या ड्रॉजमध्ये माझ्या लॉकरमध्ये माझ्या धनाच्या स्थानमध्ये ही एक बेलपत्री ठेवणार आहे तर तुम्ही तुमच्या तेहतीस कोटी देवी देवता सोबत आणि कुबेरासोबत माझ्या घरी या आणि कुबेरा सहित राहा आणि माझ्या आमच्या घरात धनाचे भंडार भरून द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची असे जर आपण हा एक उपाय केला तर आपले दुःख दारिद्र्य दूर होऊन घरात अन्नाचा आणि दन धनधान्याचा भंडार भरलेला राहतो असे स्वतः शिवाने सांगितले आहे तर आता या या शिवपुराणातील अजून काय ऐकायचे असे ऋषींनी सांगितले तर त्यांनी सांगितले की ते यज्ञपती हायकोन्स त्यांची कृपा जर कोणावर झाली तर आपल्या जीवनामध्ये काय साध्य करायचे त्यासाठी कोणत्या साधनाचा अवलंब करायचा तुम्हाला नेमके काय ज्ञान होईल म्हणून तुम्ही जा आणि शिवजी विशाल विशाल यज्ञ यज्ञ करा जो कोणी करतो त्याला विशाल यज्ञाची म्हणजेच हजारो सहस्र कोटी यज्ञाची पुण्यफळाची प्राप्ती होते त्यानुसार त्यांना जो कोणी शिवशंभूला प्रसन्न करून त्यांच्या जो कोणी शिवशंभूचे हजार सहस्त्र नामाचे जप हो करतो शिव नामाचे जप करतो या शिवशास्त्र बिल्व दळे शिवाला महत्व त्याच्या जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती होते असे स्वतः शिव शिवाने सांगितले त्यांची सेवा भक्ती हे साधन आहे जो कर्मफल विषयी अत्यंत निसूळ असतो जो निष्काम भक्ती करतो जो शिवाचा खरा साधक असतो जो मनुष्य वेद विवाहित कर्माचरण करून महान पुण्य फल शिवचरणी समर्पित करतो त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते याला साजूग मुक्त म्हणतात भक्ती कधीही वाया जात नाही प्रत्येकाला आपापल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त होते निष्काम भक्ती हे मोक्ष प्राप्तीचे एक मात्र साधन आहे मार्ग विस्तृत आहे भक्तीची साधनेही अनेक आहेत भगवान महेशरांनी भक्ती साधनाविषयी प्रतिपादन केले आहे ते म्हणतात की कानांनी भगवंत नामाचे श्रवण करावे त्यांच्या गुणांनी लिलाचे श्रवण करणे वाणीने भगवंताचे स्तवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंताचे चिंतन करणे हे शिवपद आणि मोक्षप्राप्तीची महान साधना आहे महान व्रत आहे वेद ही साधनत्रयाची श्रेष्ठत्व सांगतात या साधनांनी इष्ट मनोरथ पूर्ण होतात मोक्षरूपी परमध्येय साध्य होते एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे ज्या वस्तूंचे कुठेही प्रत्यक्ष दर्शन होत नाही तिच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणून श्रवण हेच प्रथम साधन आहे गुरुमुखातून तत्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मनद्वारे हे तत्व जाणून घेण्याचा अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे साधना सात्य ठेवून ते, ते हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो भगवान शंकराशी संयोग होताच अर्थात त्याच्या जाणवेला शिवतत्वाचा स्पर्श होताच त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो भगवान शंकराची पूजा करणे त्याचे नामस कीर्तन करणे त्याच्या रूपाचे गुणाचे लीलांचे कृतृत्वाचे निरंतन करणे चिंतन करणे यालाच मनन चिंतन असे म्हणतात महेश्वराच्या कृपा दृष्टीने उपलब्ध झालेले साधन साधन साधना मार्गातील प्रमुख साधन आहे जो भगवान शंकराच्या लीला ऐकतो भगवान किश भगवान शंकराचे थोडे तरी स्मरण करतो त्याच्यावर भगवान शंकराची असीम कृपा राहते आता सनदकुमारांच्या व्यासांना अवदेश शुद्ध म्हणाले मुनिजन हो श्रवण कीर्तन आणि मनन ही तिन्ही वेद समित साधने आहेत या साधनाने महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन वृत्तांत सांगतो फार पूर्वीची गोष्ट आहे पराशर पुत्र व्यासदेव हे माझे गुरु सरस्वती नदीचा ते सरस्वती नदीच्या तीरावर तपच्छ्या करीत होते एके दिवशी सूर्य समान तेजस्वी विमानात बसून भगवान सनत कुमार आले पाशी त्यावेळी व्यासदेव दृढ ध्यानस्थ बसले होते नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले समोर सनत कुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला अर्घ्य अर्पण करून उत्तम आसनावर बसवले त्यांच्या अल्पसेवेने संतुष्ट झाले त्यांनी विनम्र भावेने उभ्या असलेल्या व्यासांना कुपा दृष्टीने पाहिले मग ते गंभीर होऊन म्हणाले हे मुळे तुम्ही सत्याचे चिंतन करा सत्य तत्वाचे चिंतन हा श्रेय प्राप्तीचा खरा मार्ग आहे या मार्गाने जीवाचे परम कल्याण होते त्याला सोक्य आणि आनंद प्राप्ती होते सत्य याचा अर्थ शाश्वत सदैव राहणार आहे त्या वर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही हे सर्वत्र खरे असते हे महर्षी भगवान शंकर हेच ती सद वस्तू आहे श्रवण कीर्तन आणि मनन त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे अनेका अनेक साधना मार्गामुळे कधी काळी मीही समंब्रित झालो होतो त्याच्या अवस्थेत फिरत फिरत मंदराचलावर गेलो तेथील एकांत तपश्चर्या करू लागलो माझ्या अंतकरणातील तळमळ पाहून जाणून महेश्वराने दया आली आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी त्याने नंदेश्वरांना पाठवले नंदिकेश्वर म्हणजे शिवगणांचे प्रमुख सर्व काही शाश्वततेने पाहणारे ते त्वरणे माझ्यापाशी आले त्यांनी मला मार्गाचा स्नेह पूर्वक उपदेश केला ते म्हणाले हे विधी श्रवण कीर्तन आणि मनन हे शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे याच मुक्तीचा राजमार्ग आहे हे रहस्य स्वतः शंकरांनी मला सांगितले म्हणून तुम्ही या त्रिविध साधनाचा अनुष्ठान करा हे व्यास नंदीशकराच्या नंदीश्वराच्या उपदेशानुसार मी श्रवण कीर्तन आणि मनन योग्य शिव आराधना करू लागलो याप्रमाणे तुम्हीही व्यासांना करू लागलो तुम्हीही स्वइथार्थ या साधनेत्रयाचा अल अवलंब करावा असे माझे सांगणे आहे याप्रमाणे व्यासाने सुदृ सदुप प्रदेश करून सनतकुमार आपल्या सुशिष्यासह ब्रह्मलोकी निघून गेले हे प्रसंग तसा विस्तृत आहे पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षेपणाने सांगितला आहे महामुनी सुतांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते म्हणाले रो महर्षणीजी तुम्ही सांगितलेली श्रवणादी तीन साधने आहेत मोक्षप्राप्तीचे सोपान आहेत पण एखादा मनुष्य तिन्ही साधने करण्यास सा असमर्थ असेल तर त्याने काय करावे तो कसा पापमुक्त होईल त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नाशिवाय मोक्षसुद्धा मिळेल तेव्हा शिवलिंगाने शिवमूर्ती पूजनाचे रहस्य सूत म्हणाले श्रवणिकजी श्रवण कीर्तन आणि मनन हे त्रिविध साधनाचे अनुष्ठान करणारे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही त्याच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु किंवा आश्चर्य किंवा त्याच्या मार्गदर्शाने मनातील शंकाचे निराकरण होते गुरुमुखातून शिवतत्वविषयी निरूपण ऐकल्यावर शिवजीचे दर्शन घेताना त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना किंवा त्यांच्या कीर्तीचे गुणगाण करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्ती कीर्तन करू शकतो ज्यांना हे शक्य नाही त्यांना भगवान शंकराची मूर्तीची किंवा लिंगाची स्थापना करून त्यांनी त्यांची पूजा करावी या सेवा आराधना तो भक्ती भवसागरातून उतरून जाऊ शकतो आणि त्याचे सर्व पापे जळून भस्म होऊ शकतात जर त्यांना वेळ नाही त्यांनी भगवान शिवशंभूच्या प्रार्थना त्यांना शिवशंभूला नुसतं लिंगाची बी स्थापना करून त्यांची नित्य पूजा केली तरी सुद्धा तो भवसागरातून तरून जाईल ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते सर्वप्रथम शंकराचे आव्हान करावे आसन पाद्य अर्घ स्नान वस्त्र उपवस्त्र गंध अक्षदा परिमल द्रव्य पुष्प धूप दीप नैवेद्य छत्र ध्वजा चामर आदी उपचार अर्पण करून भगवान शंकराची पूजा करावी प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार घालावा शिवनामाचा जप करावा ओम नम शिवाय या नावाचा जप करावा सन्मार्गाने मिळालेल्या धनाचा सदुपयोग करावा शिव शिवालयाची व्यवस्था करावी होणारे वार्षिक उत्सव आणि यथाशक्ती देणगी द्यावी मठ मंडप गोपुरे तीर्थे निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी शिवपूजनेने शिवजी प्रत्यर्थ केलेले सत्कर्माणी केलेले आदिनाथाची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते श्रवणादि साधनाचा अवलंब करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून आणि सर्व पापातून मुक्तता झाली आहे हे निरूपण हे ऐकून ऋषींनी विचारले सुजी सर्व देवतांची मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते पण भगवान शंकराची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते असे का सूतजी म्हणाले मुनिजन हो हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आहे आणि अद्भुत आहे याविषयी स्वतः महादेव समर्थपणे बोलू शकतात या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो भगवान शंकर हे एक मात्र परमात्मा आहे त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे संबोधले जाते निर्गुण निराकार आहेत तसेच सगुण साकार पण आहेत म्हणून त्यांची दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे आणि मूर्ती हे त्यांच्या साखर स्वरूपाचे प्रतीक आहे शिवाराधना भाग म्हणून हे दोन्ही पूजा केली जाते शिवजी व्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांच्या ब्रह्म म्हणून निर्देश केला जात नाही म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंग स्वरूप संकल्पच नाही वेदना शिवजीची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदेश्वरांना हाच प्रश्न केला होता त्यांनी विचारले भगवान भूलोकी सर्वत्र मूर्ती पूजाच प्रचलित आहे शिवशंभूची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते का त्यामागचे तत्व रहस्य तुम्ही मला सांगावे आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले आहेत ती कथा ऐकावी ब्रह्मा आणि विष्णू यांच्या श्रेष्ठत्वावरून वाद सूत म्हणाले मुनिजनो शंकराची लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारी आहे मंदर पर्वतावर सनतकुमारांनी नंदकेश्वरांना शिवलिंगाचे अभिर्वर अविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले पूर्वी काळी श्री विष्णू शेष विश्रांती घेत होते भगवती लक्ष्मी त्यांच्या सेवा करीत होती तेवढ्यात ब्रह्मदेवाचे आगमन झाले श्रीहरीला म्हणाले पुत्रा पुत्राऊट मी तुझा ईश्वर आहे चराचर जगतचा हा स्वामी तुझ्या सम्मुख साक्षात उभा आहे मला वंदन कर आणि त्या त्यांची दब दर्प दरपोक्ती ऐकून विष्णू संतप्त झाले त्यांनी कसे बसे स्वतःला आवरले हे शांतपणे म्हणाले पुत्रा तुझे कल्याण असो आज या पित्याकडे कसे ने केलेस ब्रह्मदेवाने हे उत्तर अपेक्षित नव्हते ते रागाने म्हणाले श्री हरी हे तू काय बोलतोस आहेस मी तुझा रक्षक आहे साऱ्या जगाचा पितामा आहे संपूर्ण विश्व माझ्यातच समावली आहे तेव्हा श्री विष्णू त्वशाने म्हणाले अरे थांब किती वल्गाना करशील तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहेस हे विसरला आहेस वाटतं मीच तुझा स्वामी आहे मीच जगाचा ईश्वर आहे मीच सर्वश्रेष्ठ आहे श्री विष्णूंचे वक्तत्व ब्रह्मदेवांना असह्य झाले अशा श्रेष्ठत्वांचा खुलासा करीत ते दोघंही वादविवाद घालू लागले कोणी कोणास ऐकेना भांडणे विकोपास केली मीच जगाचा स्वामी असे म्हणून ते एकमेकांचा वध करण्यास उद्युक्त झाले ब्रह्मदेव हंसावर आणि हरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले परस्परांवर जीव घेण्यात अश्र प्रहार करू लागले आणि त्यांचे निर्माण युद्ध पाहून देव भयकंपित कंपित झाले सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली हे युद्ध थांबवणे गरजेचे होते त्वरेने झाले तेथे भगवान शंकर दिव्य बसले होते त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान होती देवांनी त्या देवांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली ब्रह्माजीचे कपट आणि शिवजीचा निर्णय नंदिकेश्वर सनत कुमारांना म्हणाले देवांनी भगवान शंकरांना आपले घराणे सांगितले तेव्हा ते स्मित हास्य करून म्हणाले सुरवरांनो ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धा मुळे तुम्ही दुःखी आहात मीच जाणतो काळजी करू नका मी, मी गणांसह तुमच्या समेत येतो शंकरांनी देवांना अभय दिले मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपाती आसरांचा प्रयोग करण्याचे ठरवले भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले त्याचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्नी समान प्रखर स्तर स्तंभ रूपाने या दोघांमध्ये अकस्मात प्रकट झाले त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही आश्रे आपल्या आपण शांत झाली ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी त्या अग्नीमध्ये स्तंभाचा विस्तार केला त्यांनी त्या अग्नीमध्ये स्तंभाचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले विष्णू सुकराचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे हे पाण्यासाठी पाताळात प्रवेशले ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करू लागले अग्निस्तंभ किती उंच आहे हे पाण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले जो कोणी त्या स्तंभाचा आधी व अंत जाणून उंच आहे हे पाण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले जो कोणी त्या स्तंभाचा आधी व अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ तोच ईश्वर अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली होती श्री विष्णूंनी पाताळात अति खोल जाऊन अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काहीच साध्य झाले नाही ब्रह्मदेवांनी एकवीस वर्ग पर्यंत उडान करून त्या अग्निस्तंभाचा जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही ते शक्य झाले नाही श्री अंत शोधून परत आला तोच सर्वश्रेष्ठ ठरेल तोच जगाचा स्वामी आहे आपल्याला मान्य करावे लागेल त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायला हवी असे विचार ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा एकवीसव्या स्वर्गात त्यांना केतकीचे केवड्याचे एक फूल दिसले त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली वस्तुस्थितीची कल्पना दिली त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले त्या समयी ते विलक्षण आनंदात होते तेवढ्या श्रीहरीचे आगमन झाले त्याच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती ब्रह्मदेव त्यांना म्हणाले हे श्रीहरी मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे श्रीहरींनी त्या फुलाकडे पाहिले ते फुल म्हणाले विष्णू ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे हे देपान अग्निस्तंभाचा उर्धव दिशेकडे कडील आरंभ पाहून आले आहे या घटनेला मी साक्षी आहे यावेळी मी तेथेच होतो श्री विष्णूंना त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावाच लागला या विदाता तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस तूच या जगाचा ईश्वर आहेस असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाचे पाय धरले विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही ते तत्काळ प्रकट झाले त्यांनी विष्णूंना म्हणाले रमापती विदाता खोटे बोलतो आहेत तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला हे खरे आहे पण त्याच्या हाती काहीही लागले नाही आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केला तुला स्तंभाचा अंत कळला नाही ही वास्तुस्थिती आहे म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे आजपासून तू आणि मी समानच आहोत भगवान शंकराची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली उभे करून राहिले आणि केतकी पुष्पभीतीने थरथर कापू लागले तेव्हा ब्रह्मदेव आणि केतकी पुष्प यांना शंकराचा शाप नंदिकेश्वर सनत कुमार म्हणाले महात्मन ब्रह्मजींनी खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले आहेत आणि त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून भैरवाला काळ भैरवाला प्रकट केले त्याला ब्रह्मदेवाला शिक्षा करण्यास सांगितली त्याने त्याचे पाचवे मस्तक तलवारीने धडा वेगळे केले आहे ब्रह्माजींनी प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले भैरवाचे पाय धरून क्षमा याचना करू लागली त्यांची अवस्था पाहून श्री विष्णू वळवळ वळवळ कळवळले आणि ते शंकरांना म्हणाले हे महाप्रभू तुमच्या कृपेने ब्रह्मदेवाला हे पाचवे मस्तक प्राप्त झाले होते तुम्ही खूप उदार आहात विद्या त्याच्या अपरात पोटात घालून त्याला क्षमा करा अशी माझी विनम्र प्रार्थना आहे शंकरांनी श्रीहरीची विनंती मान्य केली त्याच्या आज्ञेने भैरवाने ब्रह्माजींना सोडले तेव्हा शिवजी म्हणाले ब्रह्मदेवा तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मी आणि ईश्वर आहे सिद्ध करण्यासाठी कपट केले आहेस म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझी पूजा करणार नाही तुझे मंदिर बांधणार नाही कोणीही तुझ्या पित्त्यार्थ उत्सव करणार नाही तू सत्कार स्थान उत्सव यांना कायमचा वंचित राहशील आणि ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कृतज्ञाचा खूप पश्चाताप वाटला की भगवान शंकरांनी आपल्याला श्राप दिला की आपण काही कोणत्याच कार्यामध्ये राहणार नाही आपली पूजा होणार नाही असे बोलून बोलून ब्रह्मदेवाला खूप वाईट वाटले पश्चाताप वाटू लागला त्यांनी भगवान शंकराची क्षमा मागितली आपले पाचवे मस्तक पुन्हा प्रदान करा अशी विनंती केली तेव्हा महादेव म्हणाले विधा दुर्जनाच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टी कार्यात मोठा अडथळा निर्माण होतो जगाची व्यवस्था विस्कळीत होते अशा वेळी पापी जणांचा दंड करावा लागतो त्यामुळे लोक मर्यादित मी तुला पाचवे मस्तक देऊ शकत नाही पण निज कर्माच्या पश्चाताप करून माझी क्षमा मागितलीच म्हणून यज्ञाचा आश्चर्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणतीही यज्ञ पूर्ण होणार नाही एवढे वरदान देतो म्हणजे ब्रह्मदेवाचे यज्ञ करताना ब्रह्मदेवाचे स्मरण करावेच लागेल असे भगवान शंकर सांगतात मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले दुष्टा तू येथून निघून जा मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे यापुढे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही तू हे ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटले शिवचरणी मस्तक ठेवून ती क्षमा याचना मागू लागली मी अज्ञानी आहे मी तुमच्या दर्शनाने माझे दोष नाहीसे झाले आहेत माझ्या काहीतरी कृपा करा माझ्यावर अशी विनवणी करू लागली तेव्हा शिवजी म्हणाले हे केत की के मी तुला कधीही धारण करणार नाही हे अगत्य सत्य आहे पण विष्णू आदि देव माझे भक्त आहेत ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढे सांगतो पण मी तुला कधीही स्वीकार करणार आणि जो कोणी मला केतकीचं फूल चढवेल त्याला श्राप श्राप लागेल पाप लागेल त्याच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होणार नाही मी केतकी सदोसदी केतकीचं पुष्प सदोसदी वर्जित केले आहे असे स्वतः शिव शंभूने सांगितले आहे भगवान शंकराचे निर्गुण आणि सगुण स्वरूप लिंगपूजनाचे महत्त्व नंदिकेश्वर पुढे म्हणाले कुमार अशा प्रकारे ब्रह्मदेव विष्णू केतकी पुष्प यांच्यावर अनुग्रह करून भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह स्वस्थांनी परितले ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले मग ते म्हणाले हे शंभुण आता आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे शंकरांनी संमती देताच त्यांना आनंद झाला आणि त्यांनी पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसवले सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले प्रदीर्घ काळ स्थिर राहण्यासाठी वस्तूंना पुरुष वस्तू म्हणतात अल्पकाळ टिकणाऱ्या अर्थात क्षणभंगूर वस्तूंना प्राकृत वस्तू म्हणतात आणि त्यांना भगवानांना हार निपूर वा, वांकी सलकडे मुकुट रत्नजडीत कुंडले योगपवित अत्रिय वश्री रेशमी वस्त्रे दिव्य पुष्पमाला सुगंधित पुष्पे मुद्रिका कर्पूरसहित तांबूल चंदन अग्रू आदी सुगंधित द्रव्याची उटी धूप नैवेद्य श्वेत वस्त्र चांबरे ध्वज असे अनेक अनेक वैभवशाली आणि दिव्य उच्चार अर्पण केले त्यांना पूजन रूपी सेवन पशुपाती अतिशय प्रसन्न केले ते म्हणाले विधी श्रीहरी तुम्ही माझे पुत्रच आहात आज तुम्ही दोघांनी भक्तिभावाने माझे पूजन केले त्यामुळे मी अतिशय संतुष्ट झालं होतं याच आजची तिथी परमपवित्र आणि महान मानली जाईल ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल मला अतिशय प्रिय असेल जो कोणी शिवरात्रीच्या दिवशी शिवकथा श्रवण केले शिवमंदिर जाईल शिव शिवलिंगावर दळे अर्पण करेल तो मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जो कोणी शिवरात्री या दिवशी जो मनुष्य निराहार राहील ब्रह्मचर्याचे पालन करेल आणि माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करेल या माझ्या कथा श्रवण करेल तो भक्त मला अतिशय प्रिय असेल मत मतकृपेने त्याचे त्याच्या हातून उत्तम ते कार्य होतील चांगले कार्य होतील त्याला इतरांचे पालन पोषण संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळेल ते पुण्यफळ शिवरात्रीच्या दिवशी फक्त माझे शिवरात्रीच्या दिवशी माझे पूजन केल्याने शिवलिंगाला एक तांब्या जल अर्पण केल्याने एक बिल्वपत्र दल अर्पण केल्याने शिवकथा ऐकल्याने शिवपुराण श्रवण केल्या मात्र शिवरात्रीचे पुण्यफळाची प्राप्ती होईल जे वर्षभर पूजन केल्याने वर्षभर शिवाची पूजन करणार तेवढे फल एका शिवरात्रीच्या पूजनाचे होईल असे स्वतः शिवाने सांगितले आणि शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी माझी पार्थिव शिवलिंग बनवून घरात स्थापना करेल या पूजा करेल शिवरात्रीच्या दिवशी तर त्या दिवशी महालक्ष्मी स्वतः येऊन त्याच्या घरात महालक्ष्मीचे भंडार भरून जाईल असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे जो कोणी शिवरात्री दिनी माझे पूजन केले आणि प्राप्त होईल पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती यावी त्याप्रमाणे शिवरात्रीला माझे उपास उपासना केल्याने माझ्या विश्व कल्याण रूपी धर्माचे सामर्थ्य वडे माझी मूर्तीची किंवा लिंगाची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी ही स्थिती विश्व योग्य मानली जाईल आणि ज्या दिवशी माझी ज्योतिर्मय स्तंभ रूपाने प्रकट झालं होतं ती मार्गशीर्षातील आद्र नक्षत्र युक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती म्हणून जो मनुष्य मार्गशीर्ष मासात अर्धा नक्षत्र युक्त तिथींना माझ्या लिंगाचे किंवा मूर्तीचे किंवा पार्थ पार्वतीसह माझे दर्शन घेईल या पार्वतीसह माझ्या लिंगाचे पूजन अर्चन करेल तो मला कार्तिकेपेक्षा अधिक प्रिय राहील या शुभ दिनी माझे दर्शन घेतल्याने त्याला माझ्या त्या दिवसाच्या उपासनाचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल या पूर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित त्याला पुण्य लोकाची प्राप्ती होईल त्याच्या सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण होईल असे या आद्रा नक्षत्र मार्गशीत मासातील जे पौर्णिमा आहे मार्गशीत मासातील जी पौर्णिमायुक्त प्रतिपदा आहे तो मनुष्य मार्गशीत मासात अर्धा मार्गशीत अर्धा नक्षत्रयुक्त पौर्णिमामध्ये जो माझे शिवपूजन करेल त्याच्या सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण होतील असे स्वतः शिवाने सांगितले तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजे देदी पाणलिंगरूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो आहे त्यामुळे या भूलकात लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल जगातील लोक याचे दर्शन वा पूजन करू शकणार नाही म्हणून हा अनादि अनंत ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करेल या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला मोक्ष आणि भोगची दोहाची प्राप्ती होईल या लिंगाचे दर्शन घेतल्याने त्याचे ध्यान केल्याने त्याला लिंगाला स्पर्श केल्या ही जन्म मृत्यू चक्रातून त्याची कायमची सुटका होईल जो कोणी शिवलिंगाला दोघी हातांनी स्पर्शांनी खूप पंच पंचामृताने मधाने शदाने दुधाने दह्याने घीने जो कोणी लिंगाचे दोघी हात लावून जर ते लिंगत धुवेल हो, या जल अर्पण करेल त्याच्या ज्या हाताच्या ज्या दुर्भाग्याच्या रेषा आहे त्या पवित्रमय होतील आणि त्याचे भाग्य बदलून देईल त्याचे भाग्य उजळेल असे स्वतः शिवाने सांगितले मी अग्निमय पर्वत रूपाने जेथे प्रकट झालो ते स्थान अरुणाचल या नावाने प्रख्यात होईल जे अनेक प्रकारची श्रेष्ठ तीर्थ प्रकट होतील ते राहणाऱ्या आणि मरण पावणाऱ्या जीवांना मोक्षाची प्राप्ती होईल माझी दोन रूपे आहेत निराकार आणि साकार मी परब्रह्म परमात्मा आहे एकमेव आहे अन्य कोणत्याही देवत्याला माझ्यासारखी दोन रूपे नाहीत फक्त मीच आहे मी प्रथम अग्निमय स्तंभ रूपाने प्रकट झालो म्हणून सगुन रूप साकार रूपाने प्रकट होईल ब्रह्म भाव हे माझे निराकार स्वरूप आहे महेश्वर भाव हे माझे सगुण रूप आहे साकार स्वरूप ही आहे माझी दोन्ही सिद्ध रूपे आहेत जीवावर कृपा करणे माझ्यावर उपकार करणे हे माझे कार्य आहे सर्वात विस्तृत आहे मी सर्वात पुरातन आहे मी या विश्वाला अंतर्बाह व्यापून आहे मी सर्वत्व स्थित आहे व्यापक असल्याने सर्वांचा आत्मा आहे आणि मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्म आणि नावाने संबोधला जातो विश्वामध्ये सर्गापासून अनुग्रहापर्यंत ही पाच महाकार्य आहेत मीच करतो ही कार्य माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही कारण मीच सर्वांचा ईश्वर आहे माझ्या आज्ञात तुम्हाला साक्षात्कार करावा लागेल सगून साकार रूपाने प्रकट झालो आहे माझी मूर्ती स्वरूप माझ्यातील ईश्वताचा निराकार लिंग स्वरूप माझ्या ब्रह्म स्वरूपाचा बोध करते लिंग हे माझे स्वरूप आहे माझे प्रतिकरूप आहे उपासकाला माझी समीपत्ता ता मिळवून देणारे आहेत लिंग आणि लिंगी लिंग आणि लिंगी यात भेद नाही म्हणून ज्ञानजनांनी लिंग पूजन करावे माझे सांगणे आहे जो माझ्या लिंगाची स्थापना करून त्याची नित्य दृढ भावनाने आराधना पूजा करतो दिवा लावतो त्याचा वंशज वाढतो जो शिवलिंगासमोर दिवा लावतो त्याचे वंश वाढतो ज्याच्या घरी संतान नाही त्याला संतांची प्राप्ती होईल एकापेक्षा अधिक शिवलिंगाची स्थापना करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते जो माझ्या लिंगाची आराधना करतो तो माझ्या अनेक रूपातील एकत्वाची अनुभूती करतो परमानंद स्वरूप सुख भोगतो जिवंतपणीच भव पाशा मुक्त होतो त्याला मरणोत्तर शिवलोकाची प्राप्ती होते प्रमुख शिवलोकाची शिवलिंगाची स्थापना करावी माझ्या मूर्तीची स्थापना करणे हे शिवलिंगाच्या स्थापनेच्या तुलनेत गोण कर्म गोण कर्म आहेत जे फक्त माझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी स्वरूपाला जाणू शकत नाही त्याच्यासाठी मूर्तीची योजना आहे एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत मंदिरे आहेत पण ते त्या शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्र म्हणून मान्यता मिळत नाही प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचे महात्मे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना महादेवाकडून मंत्रोपदेश नंदिकेश्वर सरदकुमारांना म्हणाले महाराज महात्म्या शिवजींना ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण आणि निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले लिंगपूजनाचे महत्त्वही कथन करून सांगितले त्यामुळे त्या, त्या दोघांना खूपच आनंद झाला त्यांनी जिज्ञासाने विचारले हे प्रभू विश्वाच्या संदर्भात सृष्टी सृजन पालन पोषण रक्षण सहार धिरोभाव अनुग्रह ही तुमची पाच नित्यसिद्ध कार्य आहेत कृपा करून यांच्याविषयी काही सांगा ना तेव्हा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मा अच्युता माझी कार्य म्हणजेच कर्तव्य अतिशय गहन आहे ती समजून घेणे तसेच सोपे नाही तथापि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तू मात्र आकार असेने याला सृष्टी म्हणतात पोषण आणि संरक्षण यामुळे विश्वाचे स्थिर राहणे वाढणे याला पालन पोषण म्हणतात त्यांचा विनाश होणे याला सहार म्हणतात प्राणाचे उत्क्रमण करणे तिरोभाव म्हणतात या संसारातून सुटका होणे हा माझा अनुग्रह आहे त्याचा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळवणे माझी सृष्टी आदी चार कर्मे विश्वाचा विस्तार करणारी आहे अनुग्रह हा माझ्यात स्थित असतो मोक्ष असतो अर्थमत्सवरूपी असतो माझे भक्त कार्यांना पंच पाहतात ते पृथ्वीमध्ये सर्जन जलामध्ये स्थिती पोषण अग्नीमध्ये सहार वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात याचे स्पष्ट करणार्थ मी थोडक्यात असे सांगतो पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते जलामुळे सृष्टीची वृद्धी होते अग्नी सर्वांना जाळून टाकतो नष्ट करतो वायू सर्वांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आकाशद्वारे सर्वांना अनुग्रह होतो विद्वानांनी कार्याचे स्वरूप पंचमहाभूतांमध्ये पाहावे ही पाच कर्मे करण्यासाठी पाच मुखे धारण केली आहेत त्यापैकी चार मुखे चार दिशांना आहेत आणि पाचवे मुख मध्यभागी आहे हे पुत्रांना तुम्ही दोघांनी प्रदीर्घ तपच्छ्या करून मला प्रसन्न करून घेतले आहे त्यामुळे तुम्हाला सृष्टी निर्मितीचे आणि पालन पोषण करण्याचे सांगतो अशा प्रकारे स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रम सहार तिरोभाव दोन कार्य प्राप्त करून घेतले आहेत तर मोक्षाचा अधिकार मी कोणालाही दिला नाहीये कारण मी स्वतःच मोक्ष स्वरूप आहे रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाही आपण जे कार्य करतो त्यांची मूळ प्रेरणा भगवान शंकराकडून प्राप्त झाले आहेत त्यांचे त्यांना नित्य स्मरण आहे म्हणून मी त्यांना मत्स्वरूप केले आहे त्यामुळे यांचे रूप कृत्य आसन वाहन आयुधे सर्व गोष्टी आहेत तुमच्याकडून असे घडले नाही तर माझ्या ज्ञानापासून झाला तुम्ही करत असलेली कार्य ही तुम्हाला माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त झाली आहे तुम्ही विसरलात सत्व कर्त कृतत्वाचा अभिमान धरून एकमेकांशी श्रेष्ठ तत्व वाद घालत बसतात ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही माझ्यासारखाच ज्ञानी मत्स्यरूपी आहे हाय सिद्धसाठी सात्याने प्रणवाचा ओंकाराचा जप करावा साधनेने मनुष्य अभिमान रहित होतो प्राचीन काळी मी लोक कल्याणार्थ कल माझ्या स्वरूपात मंत्राचा उद्देश केला आहे हे महामंगलकारी एकाक्षर मंत्रालयाचा ओंकार म्हणतात हा सनातन मंत्र माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय हा मंत्र माझा आत्मा आहे हा माझ्या पाचवी मुखातून प्रकट झाला आहे माझ्या उत्तरेकडील मुखातून आकाराचे पश्चिम मुखात मुखातून उकाराचे दक्षिण मुखातून म कराचे आणि मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे अविर्भाण झाले आहे पाच अवयांच्या करून होऊन ओम नामक अक्षराची उत्पत्ती झाली आहे ओम अक्षराची उत्पत्ती कशी झाली आहे तर ओम अक्षराची उत्पत्ती अशी झाली आहे हा मंत्र संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त आहे हा शिव आणि शक्ती दोघांचा बोधक आहे यातूनच ओम नम शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली आहे हा षडाक्षरी मंत्र माझ्या सगून साकारूपाचा बोध करतो यातूनच मातृका वर्णन अर्थात मूळाक्षरे उत्पन्न झाली आहे त्याचेही पाच भेद आहेत शिरोमंत्रासहित त्रिपदा गायत्री यातूनच उत्पन्न झाली आहे गायत्रीतूनच वेदांचे प्राकट्य झाले आहेत वेदामधून कोट्यवधी निर्माण झालेली आहे या मंत्रांनी विभिन्न कार्य सिद्ध होतात प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने उपास सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात हे दोन्ही मंत्र दायक आहेत नंदिकेश्वर पुढे म्हणाले सनत कुमारजी भगवान महादेव जगदंबा पार्वती श्री उच्चासनावर विराजमान होते त्यांच्या आणि विष्णू उत्तराभी बसले शंकरांनी या दोघांना पारदर्श मृदवस्त्राने आच्छादित केले आपल्या वरद असत्याच्या मस्तकावर ठेवून प्रणवांचा तीन वेळा उच्चार केला त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले गुरु दक्षिणा म्हणून या दोघांनी स्वतःला शिवचरणी समर्पित केले ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची स्तुती करू लागले ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले प्रभू तुम्ही साकार आहात निराकार आहात तुम्ही दिव्य तेजाने प्रकाशमान आहात तुम्ही स्व सर्वांचे स्वामी आहात तुम्ही सर्व व्यापक आहात तुम्हाला नमस्कार असो तुम्ही प्रणवाचे उपदेष्ट आहात तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात पंच ब्रह्म स्वरूप आहात तुम्हाला पाच मुखी आहे तुम्ही सनातन परब्रह्म आहात तुम्हीच अदृश्य सूत्रसंचालक आहात तुम्हीच सर्वे गुण अनंत आहात तुमच्या शक्ती अनंत आहे तुमचे सामर्थ्य अधक आहे आघात आहे आणि तुम्ही लीला कर्तृत्व वर्णातीत हा तुम्हाला नमस्कार असो असे श्री कृ विष्णू भगवानांनी शंकराची आराधना स्तुती केली आणि ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी श्री गुरु महेश्वराची उत्कट भक्तिभावाने स्तुती केली त्यांना साष्टांग प्रणिपात केला प्रणाम केला त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले ते म्हणाले आर्द्र युक्त चतुर्थीला प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलप्राप्ती होते जो कॅलेंडरमध्ये अद्रा नक्षत्र युक्त चतुर्थी राहते त्यावेळेस जर माझा एक हजार ओम नम शिवाय या मंत्राचा जर जप केला प्रणवाचा तर त्याला फल प्राप्ती होते सूर्य मकर संक्रांतीच्या दिवशी युक्त सूर्य संक्रांतीने युक्त महाआद्रा नक्षत्रात प्रणवाचा एखादा नक्षत्र सुरुवातीचा भाग पूजा ओम तर्पणादि कृत्यादी उपयुक्त असतो त्या सत्कर्माचे पुण्य फल घ्यावे माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्दशी ही उत्तम तिथी आहे पूजा करणाऱ्यासाठी माझी मूर्ती किंवा लिंगाचेच पूजन करावे लिंगाचे प्रणव मंत्राने आणि मूर्तीचे पंचाक्षर मंत्राने पूजन करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्थापना करावी ज्यांना शक्य नाही त्यांनी ती दुसऱ्यांकडून करून घ्यावी त्या लिंगाची उत्तम द्रव्यमक उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने त्याला प्राप्ती होते हजारो रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना प्रणव दिशा देऊन उत्तम स्रोदुपदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले शिवलिंगाची स्थापना आणि पूजन विधी ऋषीजनांनी विचारले सूजी शिवलिंगाची स्थापना कशी करावी त्याची लक्षणे काय त्यांची पूजा कशी करावी ती कोणत्या काळी कोणत्या द्रव्यांनी करावी सूत म्हणाले महर्षीनं तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे मी तुम्हाला याविषयी सविस्तर माहिती सांगतो ती लक्षपूर्वक आहे का आणि समजून घ्या परिस्थिती अनुकूल असताना शुभसमयी पवित्र तीर्थाच्या ठिकाणी नदी तेरी किंवा स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी तेथे त्या लिंगाचे नित्यपूजन करणे शक्य झालं पाहिजे कल्पक्त लक्षणांनी युक्त असे शिवलिंग निर्माण करून आपल्या रुचीनुसार पार्थिव द्रव्याने जलमय द्रव्याने किंवा तेजस द्रव्याने त्याचे पूजन केल्याने उपासकाला पूजन रूपी सेवेचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होती आणि समस्त पापांपासून मुक्त होतं समस्त शुभ लक्षांनी अशा शिवलिंगाची पूजन केल्याने तत्काळ त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात नित्य पूजा करायची असेल किंवा अनुष्ठानाच्या अनुषंगाने अल्प काळात पूजन करायचे असेल तर लहानसे शिवलिंग उपयुक्त घरात देवाऱ्यात ठेवावे पण कायमची प्राण प्रतिष्ठा करून ठेवायची मोठे शिवलिंग घ्यायचे असेल तर लहान मोठे शिवलिंग घ्यावे हे शिवलिंग शैवशास्त्रात निर्देश केलेल्या सर्व शुभ लक्षांनी युक्त असावे त्याची पीठासही स्थापना करावी शिवलिंगाचे पीठ गोल चोकोनी त्रिकोणी किंवा मंचकाच्या खुरांसारखे वरती खालती मोठे आणि मध्यभागी किंचित बारीक असावे असे लिंग पीठ महान फलदायी असते स्थावावर शिवलिंग मातीची दगडाची किंवा लोखंडाची असावे शिवलिंग आणि त्याचे पीठ एकाच द्रव्यापासून घडवलेले असावे ज्याची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करावायची नाही अशा लहान शिवलिंगासाठी सुद्धा हाच नियम 唔係。<laughs> बाणलिंगासाठी हा नियम नाही लिंगाची लांबी ते स्थापन करणाऱ्या यजमानाच्या बारा अंगुलाच्या एकूण असेल तर पुण्यफलही कमी मिळते लिंगाची लांबी जर जास्त असेल तर काही दोष नाही नित्य अनुष्ठानांना किंवा कारणापुरतं वापरण्याची शिवलिंग एक अंगुली इतके लांबीचे असावे त्यापेक्षा कमी नको ज्या यजमानाला शिवलिंगाची कायमस्वरूपी प्राणप्रतिष्ठा करायची असेल त्याने शिल्पशास्त्राला अनुसरून आधी देवालय निर्माण करावे त्या इष्टदेवताच्या मूर्तीची स्थापना करावी त्या मंदिराचा गाभारा सुंदर मजबूत आणि स्वच्छ असायला हवा त्याच्या पूर्वेला पश्चिमेला दोन मुख्य द्वारे असावीत गाभाऱ्यामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा करायची असेल त्या गाभाऱ्यात वे, पाचू पुष्पराग मोती पोळे गोमेद आणि हिरा या नऊ रत्नांनी तसेच महत्वपूर्ण द्रव्यांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून ठेवावे आणि त्या शिवलिंगाचे ओम सदो जाताम आधी पाच वैदिक मंत्रांनी पाच ठिकाणी क्रमशी पूजन करावे अग्नीमध्ये हविष्याची आवती द्यावी परिवारासह शिवाची माझी पूजा करावी गुरु स्वरूप आचार्यांना येताशक्ती द्रव्य दान करावे भाऊबंधूंना उपयुक्त वस्तू द्याव्या याचकांना द्रव्य सुवर्ण गृह भूमी गाय आदी गोष्टीचे दान द्यावे जीवमात्रांना प्रयत्नपूर्वक संतुष्ट करावे त्यानंतर महादेवाचे ध्यान करावे महामंत्र ओंकाराचा मोठ्याने घोष करीत पीठयुक्त शिवलिंगाची त्या गर्तेमध्ये स्थापना करावी ते दीर्घकाळ स्थिर राहावे म्हणून ती गर्ता घ्यावी गा वाऱ्यामध्ये मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची असेल तर भूमी संस्कार दिदी विधी आदी सांगितल्याप्रमाणे करावे प्राण प्रतिष्ठा मात्र ही मूर्ती ज्ञानजनीच्या मार्गदर्शनानुसार बनवून घ्यावी किंवा विकत आणावी त्याची साधूजनांकडून किंवा महात्म्यांकडून पूजा करून घ्यावी गुरुजनांकडून ग्रहण करावी त्यानंतर तिची प्राणप्रतिष्ठा करावी अशा सुस्थापित शिवलिंगाची किंवा मूर्तीची नित्यभक्तीभावाने पूजा केल्याने शिवपदाची प्राप्ती होते आणि त्याच्या सर्व घरातील दुःख दारिद्र्य दूर होऊन सर्व कष्ट रोग होते आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या घरामध्ये शिवलिंगाची छोटीशी मूर्ती स्थापना करावी दररोज त्याचे अभिषेक करावे ओम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा बिल्वपत्र असेल तर बिल्वपत्र टाक व्हावे नाही तर अष्ट अक्षदा लावून शिवलिंगाची पूजा छान करावी आणि संपूर्ण पूजेचे जे आपण शिव महापुराण ऐकतोय त्याची पुण्यफळाची प्राप्ती ते शिवलिंगाला अभिषेक केल्याने होऊन जाते असे स्वतः शिवाने सांगितले आहे भगवान शंकर सर्व व्याप्त आहे सर्व शिव बाबा सर्व ठिकाणी शिव आहे शिवभक्तांनी या विराट स्वरूप ईश्वराची आराधना केली पाहिजे विश्वातील जीवसृष्टीमधील वृक्ष वेली स्थावर लिंग असे म्हणतात त्यांना पाणी घालणे त्यांची जोपासना करणे त्यांना त्रास न देणे ही त्या स्थावर लिंगाची पूजा होय जीवसृष्टीतील पशु पक्षी कृमी कीटक यांना जंगमलिंग म्हणतात त्यांना अन्न पाणी देणे त्यांची सेवा श्रुश्रा करणे त्यांची हत्या न करणे ही त्या जंगमलिंगाची पूजा होय सर्व सृष्टीविषयी सद्भावना ठेवून चराचराच्या कल्याणासाठी झटणे त्या सर्वांना सुख देणे ही सर्वश्रेष्ठ आराधना आहे शिवभावे जीवसेवा हे आराध्याने बिद्र आहे सेवा भावी भक्तांवर भगवान शंकराची नित्य कृपा दृष्टी असते असो मंदिरातील गर्भगृहात शिवलिंगाची किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावर त्या देवालयाच्या परिसरात ध्वजारोपण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी नित्यनेमाने मंदिरात जाऊन शिवलिंगाची यथाविधी पूजा करावी रोज अभिषेक करावा शिवजींना अभिषेक नैवेद्य नमस्कार आदी उपचार अर्पण करावे ज्यांना मंदिरात जाणे शक्य नाही त्यांनी घरातील शिवलिंगाची पंचोपचार आणि षोडोपचार पूजा करावी मंत्र साधना करावे पंचोपचार पूजेत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य यांचा समावेश करावा षोडोपचार पूजात आव्हान आसन अर्घ्यपाद्य आचमन अभ्यंग्य स्नान वस्त्र योगोपीत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य तांबूल प्रदक्षिणा नमस्कार मंत्र पुष्प करावा एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि नंतर मग धूप दीप दाकून कर्पूर गौरव करावे आणि मग ಸ್ವತಃ ಶಿವಲಿಂಗ ಸ್ವಯಂ मग स्वतः मंत्र व नंतर विसर्जन यांचा समावेश होतो शिवलिंग मग स्वयंभू असो किंवा देवांनी ऋषींनी स्थापन केलेली असो वरील उपचार सांगितलं ते समर्पित करून पूजा करावी पूजा करता येणे शक्य नसेल त्यांनी शिवपूर् पूजनाची सामग्री ब्राह्मणाला दान द्यावी शिवजींना नमस्कार करावा साक्षात प्रदक्षिणा घालाव्या सद्भावाने केलेल्या या अल्पसेवनेने शिवपूजनाचे संपूर्ण पुण्य फळ मिळते शिवलिंगाचे नित्यनेमाने दर्शन घेतल्याने मनुष्याचे कल्याण होते त्याला परिक्रमा आणि नमस्कार केल्याने शिवप प्राप्ती होते मनुष्याने आपल्या आवडीनुसार मृतिकेचे पिठाचे गोमयाचे फुलांचे कणेरचे पुष्पांचे फळांचे गुळांचे लोणच्याचे भस्माचे आणि अण्णाचे शिवलिंग तयार करून त्यांची यथाविधी पूजन करावी तर कुठले कुठले शिवलिंग तुम्ही बनवू शकता शिवलिंगामध्ये काय काय तुम्ही अर्पण करू शकता फुलाचे शिवलिंग बनू शकता कनेरचे फुल शिवलिंग बनू शकता गुळाचे शिवलिंग बनू शकता भस्माचे सुद्धा शिवलिंग बनू शकता तांदळाचे शिवलिंग बनू शकता जो तांदळाचे शिवलिंग बनवतो त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते शिवपूजन कोणत्याही स्वरूपात केले तरी शिवलिंगाचे दान दिल्याने शिवभक्तांना शिवलिंगाचे मूल्य अर्पण केल्याने प्रतिदिनी ओंकाराचा दहा हजार जप केल्याने किंवा दोन्ही संध्या समयी प्रणावाचा अनुक्रमे एक एक हजार संख्येत जप केल्याने शिवपदाचीच प्राप्ती होते आणि त्याच्यावर साक्षात शिव प्रसन्नच होतो जो कोणी इत्ति जे मी एवढे तेवढे तरी त्याला शिवलोकाची प्राप्ती होते जप काळात ओम जप केल्याने मन शुद्ध होते मानसिक अर्थात मनोमन जप करणे उपांशु अर्थात वेखरीने स्वतःला ऐकू येईल एवढाच आवाजात जप करावा जप साधनेचे प्रकार नाद बिंदुने प्रणवचाराने विद्यजन सन सम समान प्रणव म्हणतात प्रणवाचा जप कोणत्याही प्रकाराने केला तरी एकाग्रता भक्तिभाव गोष्टी अतिशय महत्वाच्या शांती स्वरूप प्रदान करतात पंचाक्षरी मंत्राचा नित्य नेमाने दहा हजार जप करावा दहा हजार जप शक्य नसेल त्या घरात त्यांनी एकशे आठ वेळा जप करावा असे आपल्या शक्तीनुसार दोन्ही संध्यासमयी एक, एक हजार जप करावा एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा जप करावा या उपासनेने शिवपदाची प्राप्ती होते ब्राह्मणासाठी प्रणवयुक्त पंचाक्षरी मंत्र ओम शिवाय अतिशय फलदायी आहे कलशाने केलेले स्नान मंत्राची दीक्षा मातृकाचा न्यास सत्याने अंतकरण पवित्र झालेला मनुष्य ब्राह्मण आणि ज्ञान संपन्न गुरु सर्वांनी उत्तम मानण्यात आलेले आहे मंत्रामध्ये प्रणव आणि शिवपंचाक्षर मंत्र सर्वात श्रेष्ठ आहे ब्राह्मणांनी शिवाय या मंत्राचा जप करावा अन्य वर्णांनी शिवाय नमाचा जप करावा ब्राह्मणांनी शिवाय आणि दुसऱ्या लोकांनी शिवाय नमा या मंत्राचा जप करावा स्त्रियांसाठी काही ठिकाणी नमस्त उच्चारणाचे विधान आहे अर्थात त्यांनी शिवाय नमा हा याप्रमाणे जप करावा काही ऋषींनी ब्राह्मणाच्या स्त्रियांसाठी नमपूर्वक शिवाय जपाची अनुमती दिलेली आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम या जपाने सुद्धा आपल्या साधकाचे कल्याण होते म्हणून त्यांनी शिवाय या मंत्राचा जप करावा पंचाक्षरी मंत्राचा पाच कोटी जप केल्याने मनुष्य सदा शिव स जो कोणी पंचाक्षरी मंत्राचा पंचाक्षरी मंत्राचा जप करतो तो सदा समान होतो एक दोन तीन किंवा चार कोटी जप केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे पद प्राप्त होते किती कोटी चार कोटी चार कोटी जप केल्याने ब्रह्मा विष्णू रुद्र आणि महेश्वर यांचे पद त्याला प्राप्त होते शिवपंचाक्षरी मंत्राचे पुर पुरशरण केल्याने शिवलोकची प्राप्ती होते जो कोणी नित स्मरण करेल पंचाक्षरी मंत्राचं तरी त्याला शिवलोकाची प्राप्ती होते मंत्रामध्ये जेवढे अक्षर असतात तेवढे लक्ष जप करावे त्याचे दशांश संख्येत करा हवेन करावे हवनाच्या दशांश संख्या तर्पण करावे तर्पणाच्या दशांश संख्यात मार्जन करावे मार्जनाच्या दशांश संख्यात ब्राह्मणांना भोजन द्यावे त्या व्यतिरिक्त जर शक्य नसेल तर मंत्र जप करून ती संख्या पूर्ण करावी शिव पंचाक्षर मंत्राचा पाच लक्ष पंचावन्न हजारो हजार इतका जप झाल्यावर एक पुरच्चण होते म्हणजे एक वेळा शिवपुराण श्रवण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते अधिकसम अधिकम फलम अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार उपकसाकडून जेवढी अधिक पुरचरणे होतील तेवढा त्याला अधिक लाभ होईल शिवपंचाक्षरी मंत्राचा प्रतिदिनी एक हजार जप करून एक हजार दिवसामध्ये दहा लाख जप करावा अवधित ब्राह्मणाला नित्य भोजन द्यावे या उपासनेने अभिष्ट कार्य सिद्धीत जातात गायत्री मंत्र ही मोक्षदायक आहे ब्राह्मणाने प्रतिदिन प्रांतसमय या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करावा या उपासनेने गायत्री शिवपद प्रदान करणारी होते वेद मंत्रांचे वैदिक सुक्ताचेही नित्यपठन करावे मनुष्याने सिद्ध मंत्राचा किंवा गुरुप्रतिष्ठ मंत्राचा नित्य जप करावा सामर्थ्यानुसार अधिकाधिक जप करावा या मंत्राची पुरचरण केल्याने मोक्षपदाची प्राप्ती होते ज्यांना गुरु मंत्राची प्राप्ती झाली नसेल त्यांनी शिव शिवजींनाच आपले गुरु मानावे ज्यांच्याजवळ ज्यांनी गुरु केले नाही त्यांनी शिवजींनाच आपले गुरु मानावे आणि त्यांनी जगत कल्याणार्थ उपदेश दिलेल्या प्रणवाचा नित्य एक सहस्र जप करावा स्वतःला प्रिय असलेल्या मंत्राचाही जप करावा ते नित्य आराधनाने सर्व मंदिरात झाडं लोट करणे स्वच्छता राखणे शिवालयाच्या परिसरात फुल झाडे लावणे ही सर्व पुण्य कर्म आहेत अशी सेवाभावी भक्ताला शिवकृपेने मोक्ष प्राप्ती होते काशी हे प्राचीन शिवपुट शिवपीठ आहे हे भगवान शंकराचे अतिप्रिय क्षेत्र आहे ते तेथे राहणाऱ्या सर्व जीवांना शिवप्रसादाने भोग आणि मोक्ष देहांची प्राप्ती होते जो कोणी काशी या स्म काशी या नावाचे स्मरण करतो त्याला मोक्षाची प्राप्ती होते आणि मग जाणत्या मनुष्याने तेथे ते आमरण निवास करावा त्या पुण्यक्षेत्रे असलेल्या विहिरी तलाव कुंडे सर्व स्थाने तीर्थरूप ते आहे ते तेथे स्नान दान जप अनुष्ठान केल्याने मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते भारतवर्षात अनेक सुप्रसिद्ध शिवक्षेत्र आहेत तेथे ते आपल्या पित्रांसाठी शार्थ श्राद्ध पिंडदान तर्पण ब्राह्मण भोजन यथाशक्ती दानधर्म केल्याने त्यांचा उद्धार होतो ही पुण्य कर्म करणारा मनुष्य ही पापमुक्त होऊन शिवलोकी जातो ज्यांना शिवक्षेत्री कायमचे राहता येणे शक्य नाही त्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी एक तीन पाच किंवा सात रात्री निवास करावा लोकांनी आपापल्या आप वर्णश्रम धर्मांना अनुसरण करून कर्तव्य कर्म करावे सदाचाराने राहावे ही सर्व कर्मे पुण्यवृद्धी करणारी आहेत मोक्षदायक आहेत धनधान्य देणारी आहेत आणि सर्व पापांचा नाश करणारी आहेत आणि सकाम पुण्यकर्म केल्याने इष्टफलाची लवकर प्राप्ती, प्राप्ती, प्राप्ती होते निष्काम भावनेने सत्कर्म करणे परोपकार करणे हा कर्मयोग आहे या योगाने फलप्राप्ती मोक्षप्राप्ती दोहांची प्राप्ती होते दिवसाचे मुख्य तीन विभाग आहेत प्रांतकाल मान्यकाल आणि सायंकाल दिवसातून तीन विभाग आहेत प्रांतकाल मध्याह्ने काल आणि सायंकाल प्रांतसमयी रोजची शास्त्रविविध कर्म करावे मध्याह्ने समयी सकर्म करावे सायंकाळी शांती कर्म करावेत रात्रीचे चार प्रहर असतात त्यातील मधल्या दोन प्रहाराचा कालावधीला निश्चित काल म्हणतात चार प्रहार चार प्रहरातून कालावधीला निश्चित काल म्हणतात शिवपूजा केल्याने फल प्राप्ती होते कलयुगात उत्तम कर्माच्या आचरणाने मनवंचित कार्य सिद्धी होते ती फक्त निश्चित कालमध्ये शिवाची पूजा केल्याने त्याला सर्व फळांची प्राप्ती होते जो मनुष्य तिन्ही काळी आपल्या वर्णश्रम धरणानुसार कर्माचरण करतो सदाचारी रंशिव भक्ती करतो पापांना घाबरतो दुष्कृत्यापासून दूर पडतो त्यांना कर्माचे समस्त पुण्य फल प्राप्त होते त्याचे हपर हो कल्याण होते ऋषीजन सुतांना म्हणतात महात्मे तुमच्या मुखातून निरूपण ऐकताना मन अगदी शांत होते श्रवण इंद्रिय तृप्त होऊन गेले माझे कान तृप्त होऊन गेले हे मुने या भूलोके अशी कोणती पुण्य क्षेत्रीय आहेत ज्यांचा आश्रय घेतल्याने स्त्री पुरुष सर्वांना शिवपदाची प्राप्ती होते ती कथा आता आम्हाला सांगा असे शौणिक म्हणतात तर मित्रांनो असे मी तुम्हाला लिंग, संपूर्ण या शिवपुराणातील कथा मी तुम्हाला सांगितली आहे की शिवपूजन कसे करावे लिंग कोणत्या लिंगाची स्थापना कशी करावी कोणत्या मंत्राचा जप करावा आणि किती लिंगाची स्थापना करावी असे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे लिंगाचे पूजनाचे महत्त्व सांगितले मूर्तीचे पूजनाचं काय करावे असे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण माहिती दिलेली आहे विद्धेश्वर संहितामधली तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहो तर नक्की एक कमेंट्स करून माझा आत्मविश्वास वाढवा असे हे शिव महापुराण मराठीमध्ये तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाही तर असे हे शिव महापुराण सर्वांनी ऐकण्याचे करावे आणि रोज पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी कारण ध्यान केल्याने आपले मन चित्त शांत होते आणि घरात मन लागतं तर असे हे शिव महापुराण फक्त लावून पण दिलं तुम्ही व्हिडिओ आणि तुम्ही स्वयंपाक करत आहात काही काम करत आहोत तरी पण तुम्हाला शिवपुराणाच्या संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल असे स्वतः शिवाने शंभूने या कथेमध्ये सांगितलं आहे शिवपूजन करणे निश्चित कालामध्ये शिवाची पूजा करणे अत्यंत फलदायी सांगितले आहे निश्चित काल हा रात्रीच्या चार प्रहरी असतो तर निश्चित कालामध्ये शिवरात्रीच्या दिवशी जर आपण निश्चित कालामध्ये शिवशंभूच्या हजार जप पण करून घेतले तरी आपले सर्व मनोरथ पूर्ण होतात एवढी शंभर टक्के गॅरंटी म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी जर निश्चित कालमध्ये शिवशंभूचे पूजन अर्चण जर केले तर आपल्या सर्व भक्तांच्या इच्छा कामना पूर्ण होऊन दुःखदायक दारिद्र्य दूर होतील आणि आपल्या मुलामुलींचे प्रगती होईल असे स्वतः शिवाने सांगितले तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्की लिहा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात नाही तर जय श्री महाकाल ओम नम शिवाय नक्की करा ओम नमः शिवाय जर लिहिले तर तुमचे ओम नम शिवाय कमेंट शिवापर्यंत पोहोचेल आणि शिव तुम्हाला दर्शन देतील आणि तुमच्या सर्व इच्छा भक्तांच्या पूर्ण करतील जय श्री महाकाल